नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिंगोली लोकसभेमध्ये सध्या आर्यन बांगर या नावाची मोठी चर्चा होताना पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की आर्यन बांगर हे हिंगोली लोकसभा लढवणार आहेत. माझ्यासोबत स्वतः आर्यन बांगर आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत लोकसभा ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये कधी आली आणि कशासाठी निवडणूक ते लढवत आहेत. आर्यन बांगर सर, तुम्ही लोकसभा लढवत आहे, काय संकल्पना आहे निवडणूक लढवण्याची? आजपर्यंत 6 महिन्यापासून मराठी समाजाचा लढा चालू आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसले, मूकमोर्चे काढले, या हेतून आजपर्यंत संपूर्ण कार्य गुपित आणि संयमानं घेतलं. तरीही आम्हाला समाजाला काही न्याय मिळाला नाही. आणि आमचे काही वरिष्ठ समजा खासदार आमदार आहेत, त्यांनीही आमची दखल घेतलेली नाही. यायच्या अनुसार समजा हे जर लक्ष देत नसेल तर यांना येळ आलेली की घरी पाठवायची आणि आपल्याला राजकारणामध्ये यायची. या हेतून मी स्वतः लोकसभेची तयारी करीत आहे. कारण राज्य सरकारातून 6 महिन्यापासून आम्हाला काही भेटलेलं नाही. आता भेटल तर डायरेक्ट आम्ही केंद्रामध्ये जाऊ. इलेक्शनामध्ये लोक आम्हाला संपूर्ण मराठा समाज व बहुजन समाज पूर्ण समाज बांधव मला निवडून देतील. आणि मी आपल्या समाजाची व मराठी बांधवाची व समाजाच्या आरक्षणाची समस्या मांडण्यासाठी सरळ केंद्रामध्ये जाण्यासाठी मी हे निवडणूक लढवत आहे. निवडणूक लोकसभेची लढवत आहात, तुमची पार्श्वभूमी जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. काय पार्श्वभूमी आहे तुमची, याआधी काय करतो? मी याआधी माझं 22 वर्षापासून मी समाजसेवा व फर्निचर व्यवसाय आणि समाजाला निगडीत असलेले बिझनेस हे लहानपणापासून करीत आलेलं आहे. तसं तर मी 22 वर्षापासून LIC मध्ये काम करतो. 22 LIC काम केल्यामुळं मला हार माणसाची समस्या ही पहिले लोक सांगतात आणि त्याच्यानंतर आमचा व्यवहार होत होता. आणि त्याच्या सुखात दुखात जाणं, त्यांना सहवासात ठेवणं आणि त्याच्या योग्य गुंतवणूक करणं, वेळेअनुसार काहीतरी त्याची कामं करणं. आणि त्यावेळेस त्यांनी सांगायचं की साहेब, एखादा माणूस माझा मुलगा नोकरी लागत होता, माझ्या मुलाला 500 मार्क पडले आणि OBCच्या मुलाला 300 मार्क पडले. आणि पाबर हे 501 मार्कावाला मुलगा लागत नाही आणि 300वाला काय लागते. तर याच्यात अभ्यास केला की कारण मराठा समाजासाठी काही सुविधा नाही. आणि आपण ओपन असल्यामुळं इलेक्शनमध्ये नाही, राजकारणात नाही, शिक्षणात नाही आणि येणाऱ्या काळात बी नाही. कारण हे दडपण जे लपलं होतं हे माझ्या लहानपणी, माझा जन्म 1981चा आहे आणि हे 83चा घोटाळा हे लक्षात आला. अरे हे तर घोटाळा तर लहानपणापासून आहे. यांनी तिथं त्याच्या केंद्रामध्ये घ्यायचं, यांना आपल्या लोकांचे मतदान घ्यायचे. मतदान घेऊन त्यांनी काय करायचं की या आपण कार्य म्हणजे निवडून दिल्याच्या नंतर त्यानं तिकडं लोकसभेमध्ये व राज्यसभेमध्ये त्यांच्यात घटना तयार करायच्या आणि तिकडं त्यानं करून त्या लोकांचे फायदे करायचे आणि मोठ्या मोठ्या मराठी समाजाला सोडून देऊन व काही काही बहुजन समाजाला सुद्धा सोडून यानं खूप मोठं कार्य केलं आणि त्या समाजासाठी दुरावस्था करून आज समजा 2024 होत आलेलं आहे. तर आज इतकी बिकट अवस्था आहे. जर समजा एखादं निसर्गाचं जर पाऊस नाही पडलं तर या लोकाला खायला राहत नाही. मग शिक्षणाचं तर सुविधा वेगळीच राहिली आणि त्याच्यानंतर मार्क पडले 500 आणि OBC समाजाला जर पडले 300 तर त्याचा मुलगा लागतं आहे आणि आमचा 500वाला घरी बसतंय. त्याच्यातसुद्धा काही त्याचं कार्य होत नाही. म्हणून माझा ठामपणे मी ज्या 25 वर्षाच्या कार्यापासून मी जे कार्य करायलो, कारण त्या कार्यामध्ये मला समाजाला व राजकारणी लोकाला ओळखलेलं आहे. कारण हे भूलथाप मारतात, काहीतरी त्यावेळेस खोटं बोलतात, काहीतरी सांगतात आम्ही तुम्हाला लाईट बिल माफ करू, तुम्हाला शेतीला भाव देऊ, तुम्हाला तुमच्या घरातून खड्डे दूर करू, तुम्हाला मोठ्या स्कीम देऊन तुमच्या खात्यावर पैसे जमा करू, तुम्ही यावेळेस मला मतदान टाका आणि मी तुम्हाला 100% तुम्हाला काहीतरी तुमचं काम करणार आणि तसेच ते निघून जाणार. आणि दुसरी गोष्ट, हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत राजकारण जे आहे बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन खासदार व आमदार व्हायची तयारी राहती आणि पुन्हा या लोकाला जनतेसाठी कार्य तर काही केलेलंच नाही आणि कार्य करणार बी नाही. फक्त यांनी याची निवडून यायचं आणि त्याच्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचा स्वतःचा विकास करायचा, त्याच्या 7 पिढ्याची तयारी करायची आणि आपल्याला आपल्या समाजाला
येणं दुरावस्था करून सोडून द्यायची. नक्कीच आम्ही पाहू शकतो की हिंगोली लोकसभेला बाहेर गावचेच उमेदवार, बाहेर लोकसभेच्या बाहेरचेच उमेदवार हे निवडणूक हिंगोली लोकसभेची लढवतात. तुम्ही असा कोणत्या पक्षात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे का की अपक्षच निवडणूक लढवणार? नाही, कारण पक्षाशी मला नफरत आहे. कारण पक्षवाल्याचे हाल काय व्हायलेत आणि ते एक आज समजा मी मराठी समाजाचा आहे, मराठी समाजामध्ये कमीत कमी 75% आमचे आमदार आहेत. आज त्याच्या आमदारकीचे हाल पाहिलो, त्याच्या केलेल्या चुका पाहिलो, लुटून घेतलेले 2 नंबरचे धंदे पाहिलो आणि त्यांना कमिलेली इडी कमाईसुद्धा पाहिलो. या कमाईमध्ये कोणतंही त्याला ध्येय नाही. या कमाईला त्याला कोणतू कुठून आणली हे बी त्याची गुंतवणूक त्याला माहीत नाही. जर ते जरी नसेल तर ते कोणाच्या खाली दबावाखाली काम करून ते भिऊ भिऊ यायचं काम करायला येतं. एका जुटीनं पक्षाच्या पाठीमागं कोण्यातरी राहिलेत आणि समाजाची दुरावस्था करून सोडून द्यायलेत. पुन्हा हेच काय करायलेत, काही खोटं नाटक करायलेत आणि जनतेमध्ये यायलेत, राजीनाम्याचे नाटक करायलेत, राजीनाम्याचे नाटक देऊन आणि कुठंतरी त्यांच्या कार्यकर्ते, वरिष्ठ कार्यकर्ते, आमदार, खासदार व वरच्या लेवलच्या लेवलला कुठंतरी बैठकीत बसवायलेत आणि पुन्हा म्हणायलेत पा या समाजाला आम्ही कसं खोटं बोललो आणि हा समाज कसा खोटं बोललो ऐकते. कारण हे शेताच्या बाहेर निघालेलाच नाही आणि हे इतका मोठा मराठी समाज असून सुद्धा ते खोटं बोलायलेत. अरे बाकीचे तर बहुजन समाज तर खूप पाठीमागं आहेत, त्याला तर यायचा धागा दोरत नाही. कारण कसं आहे, आम्ही शिवाजी महाराजाच्या कुळातले असून हे आम्हाला सळवीत असताल तर बाकीचे तर समजा आमच्या पाठीमागं राहून आमच्यासोबत राहून कार्य करतात तर यांना तर विषयच नाही. हे भूल थाप करून काहीतरी कार्य लबाड करून आपल्या लोकायला काही लोकायला आमिष दाखवून त्यांच्याकडून कार्य करून घेणं आणि मतदान करून घेऊन स्वतः निवडणुकीसाठी उभं टाकणं. सध्याची परिस्थिती पाहता जे मराठा आरक्षणाचं वातावरण तापलेलं आहे, तुम्हाला वाटतं का मराठा समाज राजकीय नेत्यांना पक्षांना मदत न करता तुम्हाला मदत करेल? सध्या वातावरण तापलेलं आहे कारण राजकीय नेत्याला तर मदत होणारच नाही, कारण ते आमची नाहीतच. कारण आम्ही मुक्त आम्ही काय केलं म्हणजे मुक्त मोर्चे काढले, आम्ही शांततेत मोर्चे काढले, आमच्या जरांगे पाटलानं उपोषण केले, आम्ही त्यांच्या मार्फत एक सैन्य. मराठा समाज तुम्हाला मदत करेल का? मराठा समाज 100% मला मदत करेल. कारण मला कोण्या पक्षाशी घेणं देणं नाही. मी मराठा समाजाचा एक पक्का आणि मराठा समाजातून पक्का समाजसेवक आहे म्हणून मला 100% मदत करील. नक्कीच आपण पाहू शकतो की हे आर्यन बांगर आहेत आणि ते हिंगोलीच्या हट्ट्याचे रहिवासी आहेत. एकंदरीत परिस्थिती राजकीय नेत्यांची जर पाहिली तर ते सर्वसामान्य माणसाच्या मदतीला हाकेला धावून येत नाहीत असं त्यांचं एक प्रकारे मत आहे आणि त्यांना लोकसभेवर निवडून देऊन ते सर्वसामान्य तळागाळातील मराठा समाज असेल, इतर बहुजन समाज असेल, या समाजातील मुलांच्या प्रश्न, अडीअडचणी, युवकांच्या हे सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आणि त्यांची हिंगोली लोकसभेमध्ये देखील मोठी चर्चा आर्यन बांगर या नावाची ऐकायला आपल्याला पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, जवळा बाजार, हिंगोली.